मित्रांनो, तुम्ही हेडमध्ये पाहता हे दोन दुचाकीवरून चोर एका तरुणास लुटण्यासाठी आलेत आणि त्या तरुणाने सरेंडर केलाय, त्याने आपली बॅग खाली टाकली. अशा वेळेस पाठीमागून येणारे कारण त्याला त्या दोन दुचाकी चोरांना जोरात धडक दिलेली आहे आणि ती दोघेही चोर खाली पडलेत आणि त्यांच्यावर अशी वेळ आली की त्यांना नीट उभा राहता येत नाही. अशा वेळी ती कसं तरी स्वतःला सावर त्या दुचाकीवर बसून पाळण्याचा प्रयत्न करतात आणि ती थोड्याच वेळात ती पळून तिथून गेलेली आहेत. पण मित्रांनो, प्रश्न येतो असा आहे की या पाठीमागून येणारे कारण एवढ्या जोरात त्या दुचाकीवाल्यांना धडक देणं गरजेचं होतं का? असं सोशल मीडियावरती वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत, कारण त्यांना पाहिलं होतं की हे दोन दुचाकी स्वार त्याला लुटत आहेत, अशा वेळी तो गप्प कसा बसणार? पण वेगवेगळ्या कमेंट्स सोशल मीडियावरून येत आहेत, एखाद्या वेळी त्या चोरांचा जीव गेला असता. तुम्हाला मित्रांनो काय वाटतं की या पाठीमागून येणाऱ्या कार चालकानं नक्कीच योग्य केलं आहे की नाही? कारण एखाद्याचं जरी भलं होत असेल तर चुकीला पण माफी मिळते. पाठीमागून येणाऱ्या कार चालकानं जे केलं आहे ते खरोखरच त्या चोरांना जन्माची अद्दल घडवून दिली आहे, हे मात्र खरं आहे. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट्स करायचं आहे आणि SA Sports चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. धन्यवाद.